साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी दोन हजार वीसचा कोणाला भेटला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नंदा खर यांना दोन हजार वीसचा साहित्य अकादमी मराठी भाषेचा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांची जी काय उद्या कादंबरी बघा कोणती उद्या कादंबरीसाठी देण्यात आलेलं आहे दोन हजार एकोणीसचा कोणाला देण्यात आलेला आहे तर अनुराधा पाटील यांना दोन हजार एकोणीसचा देण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसचा कोणाला देण्यात आलेला आहे अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार हा कोणत्या कादंबरीला भेटलेला आहे कोणता पुरस्कार बाल साहित्य पुरस्कार कोणत्या कादंबरीला देण्यात आलेला आहे तर आबाची गोष्ट कोणती कादंबरी ती बघा आबाच्या गोष्टीसाठी बाल साहित्य देण्यात आलेलं आहे ही जी काय गोष्टीचे लेखक आहेत आबाची गोष्ट त्यांचं नाव आहे बघा आबा महाजन लक्षात ठेवा आबा महाजन पुढचा प्रश्न आहे बघा सदुसष्टवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दोन हजार एकवीस कोणता राईट आन्सर आहे बघा कोणता चित्रपट आहे ते ऑप्शन्स क्रमांक चार बोरडो कोणता चित्रपट आहे बोरडो हा चित्रपट आहे लक्षात ठेवा बोर्डो याचे जे काय दिग्दर्शक आहे त्यांचं नाव काय बघा भीमराव मुंडे लक्षात ठेवा भीमराव मुंडे पुढचा प्रश्न आहे सदुसष्टवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे कोणता बाल चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे तर बघा कस्तुरी या चित्रपटाला देण्यात आलेला आहे कोणत्या कस्तुरी पुढचा प्रश्न आहे बघा सदुसष्टवा राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे सदुसष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारा खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक चार संजय पुरणसिंग चव्हाण कोणाला देण्यात आला आहे संजय पुरणसिंग चव्हाणला देण्यात आलेला आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे ऑप्शन्स क्रमांक तीन कंगना रानावत लक्षात ठेवा कंगना राणावत पुढचा प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकवीससाठी साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकवीससाठी साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे ऑप्शन्स क्रमांक तीन नो मा लँड लक्षात ठेवा नो माड लँड पुढचा प्रश्न आहे त्र्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारसाठी भारतातर्फे कोणता चित्रपट पाठवला होता राईट आन्सर हे बघा कोणता चित्रपट होता ऑप्शन क्रमांक तीन जलीकट्टू हा चित, चित्रपट होता कोणता जलिकट्टू दोन हजार एकोणीसचा एक्कावन्नवा वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसचा एक्कावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक दोन रजनीकांत यांना प्रदान करण्यात आलेलं आहे कोणाला रजनीकांत यांना प्रदान करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईलमध्ये जर अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर भरपूर चांगली गोष्ट आहे नसेल तर बघा त्वरित जाऊन तुम्ही काय करा डाउनलोड करून घ्या या ठिकाणी बघू शकता एम पी एस सी कॉलरशिप टेस्ट आपल्यासाठी असणारे सत्तावीस मार्चला सकाळी दहा वाजता असणारे यामध्ये बघा तुम्ही दहा लाख रुपये जिंकू शकता बघा कोणाचं स्कॉलरशिप कुठं चमकून सांगता येत नाही त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्या टेस्टवर क्लिक करा आणि जर तुम्हाला कोड मागितला तर कोड यूज करा बघा ए आर बी बावीस लक्षात ठेवा ए आर बी बावीस तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल हा कोड यूज करून बघा तुम्ही पूर्णपणे एनरोलमेंट करू शकता आणि जर तुम्ही बघा ही टेस्ट जिंकले किंवा तुमची जर अंक भारी आली तर तुम्हाला बघा या ठिकाणी ओचा टॅब भेटणार आहे त्याच्यानंतर एअरफोन भेटणार आहे जर अभ्यास करायला टॅब असेल त्यानंतर गाण्यामध्ये ऐकण्यासाठी बघा महत्त्वाचे इयरफोन्स असणार त्यानंतर जे बी एल स्पीकर्स आहेत आणि ॲमेझॉन हाऊचरसुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे फक्त आपल्याला बघा या ठिकाणी ही बघा मराठी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे आणि ए आर बी बावीस हा कोड यूज करून तुम्हाला पूर्णपणेचा फायदा घ्यायचा आहे तसेच तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर बघा त्याच्या किमती लवकरच वाढणार आहे त्या सगळ्या लिंका बघा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत त्यावर क्लिक करून बघा तुम्ही पूर्णपणे याचा फायदा करून घेऊ शकता फक्त कोड लक्षात ठेवा ए आर बी बावीस एम पी एस सी एक्झामच्या सुद्धा या ठिकाणी किमती वाढणार आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याच्या लिंका टाकलेल्या आहेत बघा त्यावर क्लिक करून घेऊ शकता सध्या सबस्क्रिप्शनची प्राईस बघा किती एक महिना तीन महिने सहा महिने आणि बारा महिने तुम्हाला या ठिकाणी दिसतच असं लवकरात लवकर काही कर, करून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण याचे लिंक टाकलेले आहेत पुढचा प्रश्न आहे बघा पुलिस जर पुरस्कार दोन हजार एकवीस हा कोणाला भेटलेला आहे जर पुरस्कार दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक दोन मेघा राजगोपालन यांना दोन हजार एकवीसचा पुलिस जर पुरस्कार देण्यात आलेला आहे मेघा राजगोपालन यांना गांधी शांत गांधी शांती पुरस्कार दोन हजार हा कोणाला भेटला कोणता गांधी शांती पुरस्कार दोन हजार विसा खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक आहे शेख मुजिबर रहमान यांना गांधी शांती पुरस्कार दोन हजार वीस देण्यात आला आहे शेख मुजबीर रहमान यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला भेटला तर आशा भोसले यांना दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे बाबासाहेब पुरंदर यांना दोन हजार पंधराचा पुरस्कार देण्यात आला होता महाराष्ट्र भूषण दोन हजार पंधराचा या पुरस्काराची जी काही सुरुवात आहे एकोणीसशे सहासष्टपासून झालेली केव्हापासून एकोणीसशे सहासष्टपासून झालेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा के के बिर्ला फाउंडेशनतर्फे दिला जाणारा सरस्वती सन्मान कोणता सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे तर कोणाला देण्यात आलेला आहे डॉक्टर शरण कुमार लिंबोळे लक्षात ठेवा के के बिर्ला फाउंडेशनचा डॉक्टर शरद कुमार लिंबाळे यांना सरस्वती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे दोन हजार वीसचा राजा भूमिगोल मृदा विकास पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक आहे भारतीय कृषी संशोधन परिषदला काय करण्यात आलं आहे प्रदान करण्यात आलेलं आहे भारतीय कृषी संशोधन परिषदला पुढचा प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार एकवीसचा कोणाला भेटला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार वीसचा खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक दोन डेव्हिड डी ठेवा डेविड डिओपला दे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार काय बघा जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार एकवीस हा कोणाला भेटला कोणता जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे तर बघा जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार एकवीस चा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर शकुंतला हरकित सिंग लक्षात ठेवा डॉक्टर शकुंतला हरकित सिंग थिलस्टेड यांना जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार एकवीस देण्यात आलेला आहे विज्ञान संशोधन क्षेत्रामधील बिर्ला पुरस्कार दोन हजार एकवीस हा कोणाला भेटला विज्ञान संशोधन क्षेत्रातील बिर्ला पुरस्कार दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणाला भेटलेला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक सोनम चक्रवर्ती यांना देण्यात आला आहे सोनम चक्रवर्ती जपानचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर द रायझिंग सन हा पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला भेटलेला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्यामला गणेश यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे कोणत्या श्यामला गणेश दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन्स क्रमांक आहे तानाजी ऑप्शन्स क्रमांक आहे तानाजी पुढचा प्रश्न आहे बघा आचार्य अत्रे पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे आचार्य अत्रे पुरस्कार राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मिलिंद जोशी यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल एनी पुरस्कार किंवा एनी अवॉर्ड दोन हजार हा कोणाला देण्यात आलेला आहे इंटरनॅशनल एनी अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे चिंतामणी नागेश रामचंद्रराव चिंतामणी नागेश रामचंद्रराव यांना इंटरनॅशनल एनी अवॉर्ड के इंटरनॅशनल एनी पुरस्कार दोन हजार वीस देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा प्रिसेन्स ऑफ अष्टुरियस अवॉर्ड दोन हजार एकवीस आमार्थ्य सैन्यांना भेटला तर तो कोणत्या देशाचा पुरस्कार आहे तर कोणत्या देशाचा पुरस्कार आहे हा स्पेन या देशाचा पुरस्कार आहे कोणत्या स्पेन पुढचा प्रश्न बघा यशवंत पंचायत राज पुरस्कार दोन हजार एकवीस सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार कोणत्या जिल्हा परिषदेने जिंकलेला आहे तर राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक चार वरील सर्व कोल्हापूर यवतमाळ आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्हा परिषदेने हा पुरस्कार जिंकलेला आहे ग्रॅमी पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो कोणता ग्रॅमी पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक दोन संगीत क्षेत्रामध्ये ग्रॅमी हा पुरस्कार देण्यात येतो कोणत्या संगीत क्षेत्रामध्ये ग्रॅमी पुरस्कार देण्यात येतो पुढचा प्रश्न आहे बघा लँड फॉर लाईफ अवॉर्ड दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे लँड फॉर लाईफ अवॉर्ड दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे राईट आन्सर आहे बघा श्याम सुंदर ज्ञानी लक्षात ठेवा श्याम सुंदर ज्ञानीला लँड फॉर लाईफ अवॉर्ड दोन हजार एकवीस देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा जपानचा फुफू ओका कोणता फुफू ओका पुरस्कार दोन हजार एकवीस कोणत्या भारतीय व्यक्तीला भेटलेला आहे जपानचा फुफू ओका पुरस्कार दोन हजार एकवीस कोणत्या भारतीय व्यक्तीला भेटलेला आहे राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन्स क्रमांक एक पी साईनाथ कोणत्या व्यक्तीला भेटलेला आहे पी साईनाथ या व्यक्तीला जपानचा पुप्पू ओका पुरस्कार दोन हजार एकवीस देण्यात आलेला आहे कलिंगरत्न सम्मान पुरस्कार दोन हजार एकवीस कलिंगरत्न सम्मान दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार विश्वभूषण हरिश्चंदन लक्षात ठेवा कलिंग सम्मान पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला भेटलेला आहे विश्वभूषण हरिशचंदनला भेटलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा ज्येष्ठ पर्यायवादी गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन एकवीस मे दोन हजार एकवीस रोजी झालं तर ते कोणत्या राज्याचे होते तर राईट आन्सर आहे बघा ते कोणत्या राज्याचे होते ऑप्शन्स क्रमांक तीन ते उत्तराखंड राज्याचे होते कोणत्या उत्तराखंड राज्याचे होते पुढचा प्रश्न आहे बघा यम नरसिंहन यांचं निधन वीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी झालं तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते बघा बँकिंग या क्षेत्राशी संबंधित होते कोणत्या बँकिंग या क्षेत्राशी एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी कवी शंख घोष यांचं निधन झालं तर ते कोणत्या भाषेचे कवी होते तर ते कोणत्या भाषेचे कवी होते हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स ऑप्शन क्रमांक चार बंगाली भाषेचे कवी होते कोणत्या बंगाली भाषेचे कवी होते पुढला प्रश्न काय बघा प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन खालीलपैकी कोणत्या तारखेला झाला हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर मिल्खा सिंग यांचं निधन बघा अठरा जून दोन हजार एकवीसला झालेलं आहे किंवा अठरा जून दोन हजार एकवीसला मिल्खा सिंग यांचं निधन झालेलं आहे मोहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचं सात जुलै दोन हजार एकवीस रोजी निधन झालं तर त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता तर त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता तर बघा किल्ला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता यम एस नरसिंहन यांचं सोळा मे दोन हजार एकवीस रोजी निधन झालं तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते गणित या क्षेत्राशी संबंधित होते लक्षात ठेवा सोळा मे दोन हजार एकवीस रोजी त्यांचं निधन झालं तर ते गणित या क्षेत्राशी संबंधित होते पुढला प्रश्न काय बघा आय सी सीचा हॉल ऑफ फेममध्ये आय सी सीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामावेश होणारे भारताचे सातवे खेळाडू खालीलपैकी कोण ठरलेले आहेत तर कोण ठरलेले आहेत बघा विनोद मंकड लक्षात ठेवा विनोद मंकड हे सातवे खेळाडू ठरलेले आहेत हिमालयामधील अन्नपूर्णा एक शिखर पार करणारी भारताची पहिली महिला कोण ठरली भारताची पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक दोन प्रियंका मोहिते कोण आहे प्रियांका मोहिते मोह पुढचा प्रश्न काय बघा का आशियाई कुस्ती स्पर्धा दोन हजार एकवीस कोणत्या ठिकाणी पार पाडल्या आशियाई कुस्ती स्पर्धा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी कोणत्या ठिकाणी पार पडल्या राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक आहे अलमाटी या ठिकाणी पार पाडल्या लक्षात ठेवा अलमाटी या ठिकाणी पार पाडलेले आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण तर यामध्ये बघा हे जे काय अलमाटी हे कझाकिस्तानमध्ये स्थिती भारताने यामध्ये बघा एकूण चौदा पदकं जिंकलेले आहेत त्यामध्ये तिसरा क्रमांक पदक तालिकेमध्ये राहिलेले भारताचा बरोबर त्याचबरोबर बघा पाच सुवर्ण पदकं आहेत तीन रौप्य पदकं आहेत आणि सहा कास्य पदकं आहेत बरोबर सुवर्ण पदक कोणी कोणी जिंकलेत बघा पहिली व्यक्ती बघा कोणी रवी कुमार दहिया दुसरी विनेश फोगाट तिसरी अंश मलिक चौथी बघा सरिता मोर आणि शेवटची बघा दिव्या काकरन पुढचा प्रश्न काय बघा आसाम रायफलच्या महासंचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रदीपचंदन राय नायर प्रदीपचंद्रन नायर यांची आसाम रायफलच्या महासंचालकपदी काय झालेली नियुक्ती झालेली आहे प्रदीप चंद्रन नायर यांची पुढचा प्रश्न काय बघा यू ई ए चॅम्पियन लीग ही जी काही फुटबॉल स्पर्धा आहे ही कोणत्या देशाने जिंकलेली आहे ही कोणत्या देशाने जिंकली बघा चेल्सी या देशाने जिंकली कोणत्या चेल्सी इस्रायलच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली इस्रायलच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली तर आय झॅक हेअर झोक लक्षात ठेवा आय झॅक हेअर झोक यांची इस्रायलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न बघा मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक दोन राजा दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आलेली कोणाची राजा दीक्षित यांची पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच भारतातील सौर आधारित विद्युतीकरण कार्यक्रम चालू केलेला आहे तर कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तो ऑप्शन्स क्रमांक दोन गोवा राज्याने चालू केलेला आहे टियानोजो लक्षात ठेवा टिया नोजो दोन ही कोणत्या देशाची अंतराळ यान आहेत टियानोजो दोन हे कोणत्या देशाचं अंतराळ यान आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक दोन चीन या देशाचं ची अंतराळ यान आहे कोणत्या चीन या देशाचं अंतरयान आहे पुढचा प्रश्न बघा तंबाखू विरुद्धी दोन तंबाखू विरोधी दिन पुरस्कार मिळालेले भारतातील पहिलं नागरी संस्थान कोणतं आहे तर कोणतं आहे बघा तंबाखू विरोधी राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन मध्य प्रदेश आहे कोणतं मध्य प्रदेश सायबर सुरक्षा निर्देशांकमध्ये भारता कितव्या स्थानावर आहे तर सायबर सुरक्षा निर्देशांकमध्ये हा कितव्या दहाव्या स्थानावर आहे लक्षात ठेवा दहाव्या लक्षात ठेवा दहाव्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण देशातील पहिल्या आणि जगातील पाचव्या सर्वात मोठ्या हायस्पीड टेस्टिंग ट्रकचे उद्घाटन कोठे झाले तर राईट आन्सर आहे बघा कोणत्या ठिकाणी झालं ऑप्शन्स क्रमांक चार पिथमपुरा या ठिकाणी झालं कुठं पिथमपोरा मध्य प्रदेश राज्यामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा हुंडाबंदी कायद्याला एक जुलै दोन हजार एकवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक तीन हुंडाबंदी कायद्याला एकूण साठ वर्ष कंप्लीट झाली किती साठ वर्ष बुद्धिबल खेळाच्या इतिहासातील सगळ्यात तरुण ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे सगळ्यात तरुण ग्रँडमास्टर कोण ठरला ऑप्शन्स क्रमांक दोन अभिमान्यू मिश्रा हा सगळ्यात तरुण ग्रँडस्लम ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या वृत्तपत्राला एक जुलै दोन हजार एकवीस रोजी दोनशे वर्ष पूर्ण झाली राईट आन्सर आहे बघा कोणता येते ऑप्शन्स क्रमांक तीन मुंबई समाचार कोणता येते मुंबई समाचारला काय झालेलं आहे दोनशे वर्ष कम्प्लीट झालेले आहेत मुंबई समाचार आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करायचं आहे कोणाच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये एक जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाइप करा चाही।